अनावश्यक आक्रमकता ही न्याय किंवा शक्ती नाही तर ती मानवी दुर्बलता आणि इच्छा आहे काय आपण अनावश्यक आक्रमकतेमध्ये अडकून आहात ख्रिस्तामधील प्रियबंधू आणि भगिनींनो उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो आपण मागील कार्यक्रमामध्ये शमशोन या शास्त्याविषयी पाहत होतो आज आपण त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत प्रियानो जेव्हा देव त्याच्या योजना मानवाबरोबर सहभागी करतो तेव्हा मानवाला त्या सर्व गोष्टी करण्यासाठी देवाचे सहाय्य मिळते परंतु जर मनुष्य स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहतो तर देवाचे साह्य देखील बंद होते याचा परिणाम म्हणजे मनुष्याला अपयश आणि निर्बलता यांना सामोरे जावे लागते एवढेच नव्हे तर त्याच्याकडून करण्यात आलेल्या सर्व अपेक्षा देखील धुळीस मिळतात म्हणूनच जेव्हा परमेश्वर आम्हाला विधी नियम आज्ञा लावून देतो तेव्हा आमचे आद्य कर्तव्य हे की आम्ही त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे याच गोष्टी आपण आजच्या अध्ययनातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत शमशोन याने काय चूक केली त्याचा परिणाम त्याच्या स्वतःवर काय झाला आणि हे सर्व करण्यामागे कोणती स्त्री कारणीभूत झाली इत्यादी सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत माझी खात्री आहे की आपण सर्व अध्ययनासाठी तयार असाल तर मग चनो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यानो मागच्या कार्यक्रमात आम्ही पंधराव्या अध्यायाच्या एक ते आठ वशनांना शेवटी पाहिलं होतं सात आणि आठ वशनांमध्ये आम्ही पाहिलं की कशाप्रकारे शमशोन त्यांच्यावर सूड घेतो आणि त्यांना खरपूस मार देऊन त्यांची मोठी कतल उडवतो खरे पाहिले असता ह्यामध्ये परमेश्वराच्या कार्याचा काहीच भाग नव्हता इस्रायलांना सुटका देण्याशी त्याच्या ह्या वागणुकीचा आचरणाचा काहीच संबंध नव्हता त्याचे हे सूड घेणे वैयक्तिक होते नऊ तेरा वशने सांगतात पंधरावाध्याय नऊ तेरा वशने नंतर बलिष्ठांनी चढाई केली व यहुदा तळ देऊन त्यांनी लेहीवर हल्ला केला तेव्हा येहुद्यांनी त्यांना विचारले तुम्ही आमच्यावर का हल्ला केला ते म्हणाले शमशोनाला कैद करून न्यावयाला आम्ही आलो आहो त्याने आमचे केले तसेच आम्ही त्याचे करणार आहोत तेव्हा यहुदातले तीन हजार वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले पलिष्टी आमच्यावर सत्ता चालवीत असल्याचे तुला ठाऊक नाही काय हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस तो त्यांना म्हणाला त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे ते शमशोनाला म्हणाले तुला बांधून पलिष्टांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहो शमशोन त्यांना म्हणाला तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ व्हा ते त्याला म्हणाले नाही पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाले करू खरेच आम्ही तुला ठार मारणार नाही मग त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधून खटकावरून आणले बलिष्ठांवर प्रहार केल्यानंतर शमशोनाने जणू काही शत्रूला जागृत केले त्यांनी त्याचा शोध सुरू केला आणि असे काही केले जेणेकरून त्याचेच लोक त्याला बांधून त्याला त्यांच्या हाती देतील आणि त्याच्यापासून पलिष्ठांचे रक्षण व्हावे हा त्यांचा हेतू होता चौदावं वचन पहा तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा पलिष्टे त्याला पाहून जयघोष करू लागले इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्निने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली यहुदाच्या लोकांनी शमशोनाला जो त्यांचा कैदी होता त्याला लेही ह्या ठिकाणी नेले हे ठिकाण पलिष्टांनी स्वतःच्या ताब्यात घेतले होते शमशोनाला बांधलेल्या अवस्थेत पाहून शत्रूला फारच आनंद झाला आणि त्यांनी जयघोष केला शमशोनाने भुचास बांधलेले दोर अग्निने जळलेल्या सणासारखे करून दूर केले जसे काहीच नाही पुन्हा आपणाला ह्या पुरुषाची शक्ती ह्या ठिकाणी दिसून पडते परंतु श्रोत्यांनो लक्षात घ्या की त्याची ही स्वतःची शक्ती नव्हती परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला पंधरावं वचन पुढे आम्हाला सांगतं मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले ते हातात घेऊन एक हजार लोकांना त्याने ठार केले शमशोनाने जवळपास असलेले अवजार हातात घेतले जे गाढवाचे एक जाभाड होते आणि त्याने शत्रूवर आक्रमण केले एक हजार लोकांना त्यावेळी त्याने मारले ह्या माणसाची शक्ती लक्षात घ्या स्वतःच्या शक्तीत तो हे कार्य कधीच करू शकला नसता परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता ज्याने हे सर्व करण्याकरिता त्याला शक्ती पुरवले आणि हे कार्य त्याच्याकरिता संभव केले त्याने इस्रायलांची सुटका करण्यास प्रारंभ केला जर त्याने फक्त हाच उद्देश समोर ठेवला असता तर श्रो नक्कीच त्याला सफलता प्राप्त झाली असते पण त्याने हा उद्देश समोर ठेवला नाही पुढच्या अध्यायात आता आपण ह्याविषयी पाहणार आहोत सोळावा अध्याय पहिली दोन वशने वाचूया मग शमशोन गज्जा येथे गेला तिथे त्याने एक वेशा पाहिली व तिच्याकडे तो गेला शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जाकरांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरविषयी ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले शमशोन त्यांच्याकरिता एखाद्या खेळकरी मुलाप्रमाणे झाला होता गज्जाकरास जेव्हा कळले की शमशोन त्या ठिकाणी आलेला आहे तर त्यांनी त्यास ते वेढले आणि म्हटले सकाळ उजेट झाल्यानंतर आम्ही त्याला पकडू सोळावाद हे तिसरं वचन सांगतं इकडे शमशून मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला नंतर उठून त्याने नगरवेशीचे दरवाजे आणि दोन्ही दार कसे ही अडसरा सकट उखळून खांद्यावर घेतली आणि हेब्रुनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेले शमशून मध्यरात्री उठला तेव्हा त्याला समजले की नगराचे फाटक बंद आहे त्याने काय केले त्याने नगराच्या वेशीची कवाडे आणि दोन्ही दार बाह्या ही धरून अडसरा सहित उखळून खांद्यावर घेतले आणि तो त्या शिखरावर गेला हे साधारणपणे चाळीस मैल दूर अंतरावर होते त्याने जे केले ते एखाद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे किंवा किशोर वयातील मुलाने जी चेष्टा करावी तसे वाटते हा शमशून कधीच मोठा झाला नाही मुलगाच राहिला त्याच्या महान शक्तीने त्याने इस्रायलांची शत्रूंपासून सुटका करावी म्हणून त्याला बोलावण्यात आले होते परंतु त्याने काय केले फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला चौथं वचन सोळा वाध्याय चौथं वचन वाचूया नंतर सोरे खोऱ्यातील दलिला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले ही शमशोनाची कथा आहे श्रोत्यानो ही त्याची अधोगती आहे हे त्याच्या जीवनातील सगळ्यात मोठे एक अपयश होते सगळ्यात मोठा हा पराजय होता हीच त्याच्या जीवनातील एक निर्बलता होती त्याने त्या स्त्रीवर प्रीती केली कुठलाही माणूस एकदम पापात पडत नाही हळूहळू पडतो आणि हळूहळू सैतान त्याला स्वतःच्या पाशात गुरफटतो वेशा आणि कलावंतिणी यांच्यामध्ये त्याने स्वतःला गुरफटून घेतल्यामुळे देवाच्या त्याच्या बाबतीत असलेल्या पवित्र पुरुषासंबंधीच्या सर्व अपेक्षा नष्ट झाल्यात परमेश्वराने त्याला मुद्दाम दिलेले आश्चर्यकारक बळकट शरीर त्याने एका सामान्य वेशेशी चढून ते भ्रष्ट करून टाकले देवाच्या लोकांची सुटका करण्याऐवजी त्याचे मन दैहिक सुखात आणि विलासात गुंतल्या गेले हे पवित्र शास्त्रात मोठ्या काळजीपूर्वक रीतीने दर्शविण्यात आले आहे यहोवा परमेश्वराचे नाव उंचवण्याऐवजी तो आपल्या दैहिक वासना तृप्त करण्याकरिता स्त्रिया ढुंडत होता दलिलाशी त्याचा असलेला संबंध म्हणजे महामूर्खपणाचा कळस होता त्याचा घात करण्याचा ती प्रयत्न करीत होती हे त्याला माहीत होते तरी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता त्याने विनाशात उडी घेतली हळूहळू तो पूर्णपणे पापामध्ये गुरफटला गेला पुष्कळदा आमच्या जीवनात सुद्धा असंच होतं आज बऱ्याचशा लोकांना जर कोणते पाप नाश करीत आहे तर ते म्हणजे अनैतिक यौन संबंध हे शमशुनाच्या जीवनाचे पाप होते त्याने दलिला नामक स्त्रीवर प्रीती केली जितकी माहिती आमच्या जवळ आहे त्यावरून आपण हे म्हणू शकतो की त्याने तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला नाही फक्त शरीर सुख भोगण्याकरिता त्याने तिच्याशी संबंध जडवला नंतर सहा ते सात वशने वाचूया दलिला शमशोनाला म्हणाली तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हाला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा शमशोनाने तिला उत्तर दिले धनुष्याच्या सात नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईन आता आपल्याला खात्री पटली असेल श्रोत्यानो की दलिलाला शमशोनापेक्षा चांदीमध्ये अधिक रुची होती पुन्हा एकदा पलिष्टी सरदारांना शमशोनाला पकडण्याचा मार्ग सापडला लक्षात घ्या की प्रथम तो तिला खोटी उत्तरे देऊन चिडवतो उत्तरे देतो पण चुकीची नव्या दोरांना तो काहीही जास्त ताकद न लावता तोडून टाकतो तरी त्याच्या शक्तीचा उगम कुठून आहे हे, हे तिला कळत नाही दहा अकरा वशने वाचूया आणि तुम्ही माझा उपहास करून माझ्याशी खोटे बोलला आहात तुम्ही लबाडी करून मला फसविले आहे तुम्हाला कशाने बांधावे आता तरी मला सांगा ना तो तिला म्हणाला कधी न वापरलेल्या नव्या तोरांनी मला आवळून बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईन पुन्हा तो तिच्याशी करीत आहे त्याने कामास न लावलेल्या अशा नव्या दोरांनी त्याला कसून बांधण्याची तिला परवानगी दिली आणि जेव्हा ती ओरडली शमशोन पलिष्टी तुझ्या खातात आहेत तर त्याने धागा तोडावा तसे त्या दोरांना तोडले आणि त्यामुळे दलीला संतापली ती कंटाळून गेली Please Peace out. तेरा आणि चौदा वशने पुढे सांगता दलीला शमशूनाला म्हणाली आतापर्यंत तुम्ही मला खोटे सांगून माझी वंचना केली आहे कशाने तुम्हाला बांधता येईल हे मला सांगा तो तिला म्हणाला माझ्या केसाच्या सात बटा मागाच्या ताण्यात गुंफिला तर मग तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले व ती त्याला म्हणाली शमशोन पलिष्टे तुमच्यावर चालून आले आहेत तेव्हा त्याने झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताणा उखडून टाकला श्रो त्याची शक्ती कशात आहे ही माहिती दलिलाला का हवी होती हेही तिने त्याला सांगितले त्याला जेर करण्यासाठी एका बाजूला प्रत्येकी अकराशे चांदीची नाणी देणारे पाच पलिष्टी सरदार दुसऱ्या बाजूला पाच हजार पाचशे चांदीच्या नाण्यावर डोळा ठेवणारी ही अतिलोभी स्त्री आणि तिसऱ्या बाजूला हा एक माणूस ज्याला देवाने निवडले होते इस्रायलांचा शास्ता म्हणून उच्च पदासाठी देवाने त्याला पाचारण करून आशीर्वादित केले होते आता हाच माणूस दुर्बळ बनू लागला आहे मला आपल्याला सांगू द्या नो की ह्या माणसाच्या जवळ पोहोचला आहे परंतु तो अद्यापही तिला चिडवीत आहे आणि जेव्हा ती म्हणते शमशोन पलिष्टी तुम्हावर चालून आले आहेत तेव्हा तो झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी ताना उखडून टाकाडतो नंतर पंधरा ते सतरा वर्षने पहा त्यानंतर दलीला त्याला म्हणाली तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता तुम्ही मला तीन वेळा फसविले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले तो तिला म्हणाला माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईन पंधराव्या वचनात दलीला त्याला म्हणते तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे तुम्ही कसे म्हणता याच ठिकाणी आपण परिस्थितीच्या मध्यबिंदूवर येतो शमशोनाचे तिच्यावर प्रेम नव्हते याचाच अर्थ असा की होवाशी परमेश्वराशी असलेले आपले नाते अबाधित राखण्याचा कसा तरी प्रयत्न करून तो अजून तग धरून राहिला होता सोळा आणि सतरा वशनात आम्ही वाचले की तो दुबळा बनत चालला होता तिच्या ह्या रोजच्या कटकडेमुळे व हट्टामुळे त्याला जीवना कसा झाला म्हणून त्याने आपले रुदगत तिला सांगितले म्हणजे त्याने आपल्या मृत्यूच्या हुकुमनाम्यावर जाणून बुचून सही केले तो पुढे काय म्हणतो मी नाजीर आहे आणि ह्या शब्देचे चिन्ह म्हणजे माझे लांब केस माझ्या डोक्यावर कधी वस्त्रा लागला नाही कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे श्रोतनो किती आश्चर्यकारक शब्द आहेत अजूनही तो स्वतःला देवाचा नाजीर मानतो त्याची शक्ती केसात नसून परमेश्वराच्या आत्म्यात होती जो त्याच्यावर आला होता दलीला पाहत होती की कि हा किती मूर्ख आहे आणि खरं त्याच्या पदरी लाजीरवाण्या अपयशाची वीस वर्षे होते देवाच्या गौरवासाठी त्याने कोणतेही कार्य केलेले दिसत नाही नाजीरपणाची प्रत्येक शपथ त्याने मोडली प्रत्येक दैहिक वासना त्याने पूर्ण करून घेतली अठरा ते वीस वर्षने सांगतात त्याने आपले सारे रृदगत सांगितल्याचे पाहून दलिलेने पलिष्ठांच्या सरदारांना बोलावणे पाठविले व सांगितले की आणखी एकदाच या कारण त्याने आपले सारे रुदगत मला सांगितले आहे तेव्हा पलिष्ठांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडन करविले ती त्याला सतवू लागली आणि तो निर्बल झाला ती त्याला म्हणाली शमशून पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत तो झोपेतून जागा झाला पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती श्रोत्यानो जेव्हा तो झोपी गेला तेव्हा दलिलाने आपले कार्य केले शक्ती त्याच्या केसात नव्हती शक्ती परमेश्वराच्या आत्म्यात होती जो त्याच्यावर उतरला होता आज आमची सुद्धा आत्मिक शक्ती विधींमध्ये धार्मिक संस्कारांमध्ये नाही एका विश्वासू व्यक्तीची अर्थात येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची शक्ती परमेश्वराच्या आत्म्यात असते आणि ती नेहमीच राहते शमशोन त्याच्या लोकांचा न्यायाधीश होण्याकरिता बोलावण्यात आला होता त्यांची बलिष्ठांच्या दास्यातून सोडवणूक करण्याकरिता त्याची निवड करण्यात आली होती परंतु आम्हाला दिसतं की तो वासनेने भरलेला पुरुष आहे आता एका बोध म्हणजेच गौरव नाहीसे झाले होते त्याच्या जीवनावर लिहिण्यात आले की त्याने कधीच काहीच कार्य केले नाही युद्ध जिंकले नाही त्याने इस्रायलांना कधीच गोळा केले नाही यौन ह्या माणसाच्या जीवनाला धुळीस कार कारणीभूत ठरले हा माणूस ज्याला परमेश्वराने स्वतःच्या कार्याकरिता निवडले होते परंतु तो स्वतःच्या वाईट गुणांमुळे वासनांमुळे परमेश्वरापासून दूर गेला आणि परमेश्वराचे कार्य करू शकला नाही एकवीस ते तेवीस वर्षने वाचूया बलिष्ठांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशांच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळावायला लावले पण त्याचे मुंडण झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले नंतर बलिष्ठांचे सरदार आपल्या दागून नामक देवाप्रित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले ते म्हणू लागले आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे आता आपण ह्या माणसाच्या भयंकर अंताकडे येत आहोत श्रोतनो त्याचे डोळे फोडण्यात आले आणि त्याला तुरुंगात धान्य दळण्याकरिता सांगण्यात आले जनावरांप्रमाणे कठीण काम त्याला करावे लागले तुरुंगात असताना त्याचे केस पुन्हा वाढू लागले तो पश्चतापाने भरलेला माणूस होता पंचवीस ते सत्तावीस वर्षने पहा ते आनंदाच्या भरात म्हणाले शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणविले आणि तो त्यांची करमणूक करू लागला त्यांनी त्याला खांबामध्ये उभे केले आपला हात धरणाऱ्या मुलाला शमशून म्हणाला ज्या खांबावर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे म्हणजे मी त्यांना टेकेन शो त्यानो बलिष्ठांचा आनंदोत्सव चालला असताना शमशोनाची थट्टा करावी म्हणून त्यांनी त्याला दागोनाच्या मंदिरात आणले अठ्ठावीसाव्या वशनात आम्हाला वाचायला मिळतं की शमशोनाने परमेश्वराचा धावा केला त्याने म्हटले हे प्रभू परमेश्वरा कृपया माझी आठवण कर हे देवा फक्त ह्यावेळेस मला बळ दे म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी बलिष्ठांचा एका झटक्यात बदला घेईन आणि परमेश्वराने त्याला बळ दिले आणि त्याने आपले सर्व बळ एकवटून ते खांब रेटले तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कि किती दुःखद अंत ह्या व्यक्तीचा झाला आता आपण सतरावा अध्याय पाहणार आहोत सतराव्या अध्यात मिखाने केलेली मूर्तीपूजा आम्हाला वाचायला मिळते सतरा ते एकवीस अध्यामध्ये आमच्या समोर इतिहासाचे तत्वज्ञान जे ह्या पुस्तकाच्या प्रारंभी सांगण्यात आले होते ते ठेवण्यात आले आहे श्रुतनं कोणतेही राष्ट्र तीन प्रकारे अधोगतीला निम्र स्तराला पोचते एक तर धार्मिक त्यागवृत्ती दुसरी गोष्ट नैतिक वाईटपणा आणि तिसरी गोष्ट राजकीय बेबंदशाही मंदिरामध्ये नैतिक अधोगतीला सुरुवात होते नंतर घरात आणि शेवटी राष्ट्रात एक राष्ट्र आपल्याविषयी अधिक वाढविण्याच्या इच्छेने दानवंशाच्या लोकांमध्ये ह्या धर्मत्यागाची सुरुवात होते मूर्तीपूजेमध्ये पडण्याची ही आणखी एक वेळ होती आणि ह्याचा मागोवा मिखाच्या घरातून मिळतो ज्याला त्याच्या आईने बिघडवले होते मिखाने ज्या पुरोहित्याला त्याच्या मूर्त्यांची काळजी घेण्याकरिता ठेवले त्याने दानाला त्याच्या स्वार्थी योजनेप्रमाणे करण्यास सल्ला दिला हा सल्ला त्याने भाड्याने ठेवलेल्या पुरोहिताचे एक फार गोड असे संभाषण होते सतरा सांगतात एफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखा नावाचा एक मनुष्य राहत होता तो आपल्या आईला म्हणाला जी अकराशे चांदीचे नाणे तुझ्यापासून हिरावून नेण्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याजवळ आहेत मीच ते घेतले होते तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा परमेश्वर तुझे कल्याण करो मिखा एका बिघडलेल्या पोरट्याचे उदाहरण आहे तो त्याच्या आईचा लाडका मुलगा आहे त्याला माहीत होते की त्याची आई काही पैसे जुळून ठेवित आहे आणि त्याने ते पैसे चोरण्याचा निश्चय केला त्याच्या आईला ते पैसे कोणी चोरलेत ह्याची कल्पना नव्हती म्हणून ती त्या चोराला शाप देते तो मी ते चोरले आहे हे कबूल करतो त्याला शिक्षा करण्याऐवजी तू हे चुकीचे केले आहे हे सांगून रागवणऐवजी ती म्हणते की माझ्या पुत्राचे परमेश्वर अभिष्ट करो तिसरं वचन त्याने ती अकराशी चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते श्रोत्यानो सुद्धा अनेक लोक विश्वासा स्थिर नाहीत कायम नाहीत त्या बाईने ते पैसे परमेश्वराकरिता दिले होते पण त्यांचा उपयोग मूर्ती बनविण्याकरिता करण्यात येत होता पुष्कळसे असे समूह आहेत जे परमेश्वराच्या नावाने पैसा घेतात आणि सामाजिक कार्यक्रमाकरिता पार्ट्यांकरिता त्याचा उपयोग करतात ते म्हणतात की हे पैसे परमेश्वराला अर्पण करण्यात आलेले आहेत परंतु प्रत्यक्षात त्या पैशांचा उपयोग सुख विलासाच्या गोष्टींमध्ये ते करून घेतात पाच आणि सहा वस्तू सांगतात ह्या मिखाचे एक देवघर होते त्याने एक एफोद आणि मूर्ती तयार केली व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले त्या काळी इस्रायलांवर कोणी राजा नव्हता जो तो आपल्याला योग्य दिसेल करी तसे करीत असे ह्या श्रोतानो आम्हाला खरोखरच इस्रायल राष्ट्राला आध्यात्मिक रूपाने जी उतरती कळा लागली होती त्याचे स्पष्ट प्रगतीकरण आढळते एक असा माणूस आम्हाला आढळतो जो हे समजतो की त्याच्याजवळ एक लेवी पुरोहित म्हणून आहे आणि तेच आवश्यक आहे खरं श्रोत्यानो अशा प्रकारची विचारशैली असणे किती भयंकर आहे तरी मिखाला परमेश्वराच्या आशीर्वादांची अपेक्षा होती आणि आज सुद्धा कितीतरी असे लोक आहेत जे परमेश्वराच्या आज्ञांच्या आणि वचनांच्या एकदम विरुद्धात कार्य करतात आणि त्यांना वाटतं की आम्ही फार धार्मिक आहोत चांगले करत आहोत आणि परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे जर आपण ह्यामधून एक आहात श्रोत्यानो तर आजच सतर्क व्हा परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपण आज आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो आज आपण पाहिले की शमशोन वाईट गुण आणि वासनेमुळे देवापासून दूर गेला होता शमशोन हा स्वतःचा फायदा पाहणार होता तो दैहिक सुखविलासात रममाण झाला होता प्रियानो या सर्व गोष्टी आम्हाला देवापासून दूर नेणाऱ्या आहेत म्हणूनच आम्ही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे बऱ्याच वेळा आम्ही आमच्याच अपराधांमध्ये किंवा चुकांमध्ये इतके गुंतले जातो की आम्हाला देवाने काही जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत हे आम्ही विसरूनच जातो शमशोनाच्या बाबतीत असेच झाले आणि याचे परिवसान त्याच्या मृत्यूने झाले आज आपण यावर विचार करू की काय मी अशा प्रकारे कोठे गुंतलेला आहे की देवाच्या योजना मी विसरून गेलो आहे काय मला माघारी फिरणे जमेल काय आपण आत्मपरीक्षण करूया आपण प्रार्थना करू आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा तुझं वचनही आम्हाला शिकवतं की जग आणि जगातील गोष्टींवरती प्रीती करू नका होय प्रभूजी आज आम्ही पाहिलेलं आहे की जगिक आकर्षण आम्हाला कोठे घेऊन जातं तुझ्या दैवी योजनेमधून ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो आमचा नायनाट होतो प्रभूजी आणि म्हणूनच प्रभूजी आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की हे जगिक आकर्षण आमचं बंद व्हावं आणि प्रभूजी आम्ही केवळ तुझ्याकडे तुझ्या वचनांकडे आकर्षिले जावे की ज्याच्याद्वारे आमचं जीवन अधिक सुखी समाधानी होऊ शकेल होय बापा आम्हाला ठाऊक आहे आमचं शरीर अशक्त आहे आमचा देह अशक्त आहे परंतु आम्हाला तुझ्या कृपेची आवश्यकता आहे तुझी कृपा आमच्यासाठी तू कर की जेणेकरून प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थाने सबल होऊ आणि तुझ्या इच्छा परिपूर्ण करणारे तुझी आवडती लेकर आम्ही बनू शकू आणि म्हणून सर्व मान महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो आणि या विनंत्या ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक आम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा प्रभू आपणास सहाय्य करो mm